मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच असल्याचं समजतंय। राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारून 3 दिवस झालेत, मात्र राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला नसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? नाही बरोबर आहे, तो म्हणजे तो नुसता काय फ्रेम करून लावण्यासाठी नसतो। तुम्हाला काय वाटलं राजीनामा दिला म्हणजे फ्रेम करून लावू? स्वीकारलेलाच आहे ना त्यांनी, राजीनामा स्वीकारलेलाच आहे। मी पुन्हा तेच सांगतोय, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारल्यानंतर तो काही फ्रेम करून लावण्यासारखा नाहीये, पण त्याच्यामागे उगाचच त्यांना लटकवायचंच आहे अशा पद्धतीने आग पाकड जी चाललेली आहे ती बंद झाली पाहिजे। मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राजीनामा फ्रेम करायला ठेवला नाहीये, पण मला माहित नाही त्यांनी तो पाठवला की नाही, वाटत तर नाही, म्हणजे अजून काही कुठे ऐकायला मिळालं आहे कदाचित फ्रेम करायला ठेवला असेल तर मला माहिती नाही, पण ती वेगळी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय। पण या ठिकाणी इतकी भयानक घटना आणि अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स असताना अध्यक्ष महोदय तुम्ही पोलिसांवर दबाव आणून त्यांना कदाचित वाचवून घ्याल, वाचवून घ्याल, पण तुम्ही झोपू नाही शकणार रात्री। सह्याद्रीची उंची म्हणजे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शासन नाही बांधावर शेतकरी सोडला वाऱ्यावर अशी भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झाले। पंढरपूरमध्ये वेळापूरमध्ये एका पोलिसाचा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा झाला। यावेळी 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते। पालखी चौकात डीजेवर गाणी लावत वाढदिवस साजरा करण्यात आला, तर कोरोनाने कुठलेही नियम या ठिकाणी पाळले गेले नव्हते। धक्कादायक बाब म्हणजे या पोलिसाची एका प्रकरणात चौकशी सध्या सुरू आहे। पोलीसच असे वागत असतील तर सामान्यांना दोष का द्यायचा असा सवाल आता केला जातोय। नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये चंदन तस्करी वनविभागाने उघड केली आहे। हदगाव तालुक्यातील हडसनी या गावातल्या एका शेतकऱ्याच्या आखाड्यातून वनविभागाच्या पथकानं तब्बल 60 किलो चंदन जप्त केलंय। चंदन तस्करीची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती आणि त्यानुसार महिला पथकानं मध्यरात्री ही धाडसी कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान 2 तस्कर मोटारसायकल सोडून फरार झाले आहेत। नाशिकमध्ये होणाऱ्या 89व्या साहित्य संमेलनावरती आता कोरोनाचं सावट आहे। नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। गेल्या 15 आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 607। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे 24।